पैठण तालुक्यातील जायकवाड येथील अपंग विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी पैठण येथील सामाजिक क्षेत्रात हिरिरीनं काम करणाऱ्या गोल्डन ग्रुपच्या वतीनं स्वेटरचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी पैठणचे तहसीलदार महेश सावंत हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की माणसाने जर आपली गरज पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याची गरज भागवणं हीच खरी माणुसकी आहे व ते गोल्डन ग्रुपचं नेहमीच आपल्या सामाजिक कार्यातून करत असल्याचं नमूद केलंय. हे स्वेटर्स तर माध्यम आहे, खरी उप तर मुलांना तुमच्या मायेच्या माध्यमातून मिळणार असल्याचंही आवर्जून त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी गोल्डन ग्रुपच्या या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलंय. विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या स्वेटरचं वाटपही यावेळी करण्यात आलं. यासाठी डॉक्टर अनिल सासणे, मुख्याध्यापक अपर्णा गोरडे, पवन लोहिया, त्र्यंबक दहीफळे, रमेश जाधव, पूजा कांबळे आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या उपक्रमात गोल्डन ग्रुपच्या महिला आणि सदस्य कुटुंबासह उपस्थित होत्या. दिव्यांग विद्यार्थ्यांची महिला सदस्यांनी संवाद साधलाय, त्यामुळे शाळेतील वातावरण कौटुंबिक झालं व त्यांना मायेची उप देण्यात आली आहे आणि हे पाहून दिव्यांग विद्यार्थ्यांचाही आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी गोल्डन ग्रुपचे पवन लोहिया, आनंद लोहिया, बलराम लोळगे आदींची उपस्थिती होती. एवढे मोठे नाव आहे त्याच्या.